थैंक्स भैया. तुम्ही आम्ही मगाशी ओळखलंच नाही तुम्हाला, आणि तुम्ही इथे कशा काय? मी तुझं नाव ऐकून आले इथे, आणि ओळखलं नाहीस म्हणजे चिखल होता ना तोंडाला म्हणून ओळखलं नसेल. चिखल कसं काय लागला? तुझे सासरे ड्रायव्हिंग करतायत का त्यांना? सगळे कपडे घाण करून ठेवले. सॉरी, मला मुलांना आणायला जायचं होतं, आता पोरं वाट बघत असतील माझी. पोरांना आणायला जायचं म्हणजे? माझं काम आहे ते, मी मुलांसाठी पिकअप व्हॅन चालवते. फार जबाबदारीचं काम असतं मुलांची ने आण करायचं म्हणजे. आपण इतक्या वेळेला भेटलो, मी नावच नाही विचारलं. तुमचं नाव? गायत्री देशमाने. तुम्ही अशा बाहेर जाऊ नका, ते बरे नाही दिसत आहे. मी शॉल घेऊन येते तुमच्यासाठी. पटकन ये, मला उशीर होतोय, लवकर. गेलं का सगळं? अगं बसली कायस, लिहायला घे ना. आणि किती घाण अक्षर ते. ये ऋषिका काला, ऋषिका काला, आता फ्री टाइम. ये एक मिनिट, कुणीही कुठेही जायचं नाही, अभ्यास करा चला. पण आई, आमचं ठरलंय ना स्विमिंगला जायचंय. इथे मीच बुडतोय. मी काय यांना स्विमिंग शिकवणार ना? बरं, तुमचा अभ्यास झालाय का? पण तरी मला ना आता तुमच्या आई बाबांशी खूप महत्वाचं बोलायचंय. ओके, ते बोलणं झालं की आपण जाऊ परत. तुम्ही आता अभ्यासाला बसा परत. चा दादा, आबांविषयी बोलणार असेल तर मुलींसमोर नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा बरं खेळ. अरे नको, तूच ये ना बाहेर. अहो,